गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, कैपिटल मॉडर्न स्कूल, मी कविता टीचर बोलत आहे। इयत्ता तिसरीच्या मुलांना विषय पर्यावरण या विषयाचा पेपर सोल्यूशन करून देत आहे। तर आपला आता सेकंड युनिट टेस्ट झालेली होती, तर आप त्यामध्ये पर्यावरण या विषयाचं पेपर सोल्यूशन करून देत आहे। तर प्रश्न पहिला आहे, अ खाली दिलेल्या पाच कामांची नावे दिलेली आहेत, तर या कारागिरींना काय म्हणतात ते लिहा। खाली तुम्हाला पाच प्रश्न विचारलेले आहेत, तर प्रत्येक काम असतात तर कामाला कारागिरांना काय म्हणतात त्याचे उत्तर आपल्याला इकडे लिहायचे आहेत। इथं काम करणारे आणि या ठिकाणी त्यांना काय म्हणतात ते लिहायचं आहे। तर कार आणि स्कूटर दुरुस्ती करणाऱ्याला काय म्हणतात, मेकॅनिक। काय म्हणतात त्यांना, मेकॅनिक। तर आजारी लोकांना चांगले करणारा, आजारी लोकांना कोण चांगलं करत असतं, तर डॉक्टर। हे तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, आजारी लोकांना डॉक्टर चांगले करतात। तिसरे फुले विकणारा, फुले विकणाऱ्याला कोण असतो हा, त्याला काय म्हणतात, माळी। माळी समाजाचे लोक फुलं विकतात। तर पुढे चौथा प्रश्न, चप्पल शिवणारा कोण असतो, चांभार। तर त्याला तो चांभार हा चप्पल शिवण्याचा त्याचा व्यवसाय करत असतो। पाचवा प्रश्न, मटके बनविणाऱ्याला काय म्हणतात मग, कुंभार। कुंभार हा मटके दिवे पंत्या मूर्त्या बनवीत असतो। तर प्रश्न पहिल्यातला आता ब झाला, आता ब योग्य जोड्या लावा, अ गट आणि ब गट। तर तुम्हाला अ गट वाचून नंतर ब गटामध्ये त्याची योग्य जोडी लावायची आहे। तर फूल, आता फूल कोणतं, फ्लावर। फ्लावरची भाजी आपण खातो, तर फ्लावर एक आहे एक भाजी। तर फूलला फ्लावरला जोडी जोडायची आहे ब गटात। दुसरं फळ, तर फळ काय आहे, केळं। केळी काय असते, फळे। म्हणून फळांमध्ये काय केलं, केळाला इथं जोडायची, जोडी लावायची। पान, पान म्हणजे काय असतं, पर्ण। तर पर्ण हा कोणता प्रकार आहे, कढीपत्त्यामध्ये। तर मग पानाची जोडी आपण कढीपत्त्याला इथं लावली। तसेच रोपाचा दुसरा भाग, आता रोपाचा दुसरा भाग कोणता असतो, मुळा। कारण की मुळा जमिनीत येत असतो, वरती हिरवा पाला असतो त्याला, त्यामुळे आपण दुसरा प्रकार पाहिला होता मुळा। म्हणून रोपाचा दुसरा भाग याची जोडी आहे मुळा, त्याला जोडायची आहे। पाचवं जोडी, पोटात दुखते तेव्हा काय करतो आपण, लिंबू सरबत पितो। तर म्हणून लिंबू सरबतला त्याची जोडी लावायची आहे ब गटात। तर आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल। आता पुन्हा प्रश्न दुसरा, अ एका वाक्यात उत्तरे लिहा। आता एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, बहुमाळी घरासाठी वरती जाण्यास काय व्यवस्था असते। आता बहुमाळी घरामध्ये आपण दोन मजली, दोन माळचं, चार माळचं घर असते, त्यात काय व्यवस्था असते, तुम्ही अपार्टमेंट बघितलेले आहेत असतात, तर त्यामध्ये बहुमाळी घर त्यांना म्हणतात। तर बहुमाळी घरात तर उत्तर लिहायचं त्याचं, बहुमाळी घरासाठी वरती जाण्यास शिडी आणि लिफ्टची व्यवस्था असते। बहुमाळी घरात जाण्यासाठी कशाची गरज असते, शिडी आणि लिफ्टची व्यवस्था असते। दुसरं, चमेलीचे घर कोणत्या विस्तारात आहे, तर चमेली उत्तर लिहायचं, चमेलीचे घर पर्वतीय प्रदेशात, त्या विस्तारामध्ये चमेली राहत होती, चमेली पर्वतीय प्रदेशात राहते। प्रश्न तिसरा, तुमचे घर कोणत्या वस्तूंनी बनलेले आहे, तर आपले घर कोणत्या वस्तूंनी बनलेले आहे, रेती सिमेंट फरशी सोन्याचे सिमेंट विटा अशा वस्तूंनी बनलेले आहेत। तर कानाने, आता बघा रवी भाऊ अनेक वस्तू पाहिल्याशिवाय कशा रीतीने जाणू शकतात, आपण त्या पाठात शिकलो होतो। तर रवी भाऊ काय होतात, भाई त्याला ऐकायला येत नव्हतं, तर त्यासाठी तो काय करायचा, स्पर्शाने त्याला, सॉरी रवी पाऊला दिसत नव्हतं, तर त्यासाठी
तो रविभाऊ कानाने ऐकून आणि स्पर्शाने जाणू शकत होता की तो काय करायचा. स्पर्शाने त्याच्या हातात काडी होती तर ते काडीने तो स्पर्शाने समजून घ्यायचा की तो कोण आहे का आहे तर त्याला ते तो ऐक कानाने ऐकल्याने स्पर्शाने समजायचं कारण तो डोळ्याने आंधळा होता. पुढे पुढचा प्रश्न, शेंदळी कुरकुर कोण खाणार आहे. शेंदळी कुरकुर कावळे देवा खाणार आहे. कावळे देवा शेंदळी खायला येणार होता तर शेंदळी कुरकुर कोण खाणार. तर शेंदळी कुरकुर कावळे देवा खाणार आहे. प्रश्न सहावा, दूध पिऊन हरणला घाबरवायला कोण जाणार होते. दूध पिऊन हरणला घाबरवायला कुत्रा जाणार होता. पुढे प्रश्न दुसऱ्यातला, ब तुम्ही जेव्हा आजारी पळतात. तुम्ही जेव्हा आजारी पळतात तेव्हा वनस्पतीमधून बनवलेली कोणती औषधे घेतात ते आपल्याला लिहायचे आहे. तर बघा इथं चार विचारलेले प्रश्न, इजा होते तेव्हा काय करतो आपण, हळद आणि कोरफड लावतो. नंतर पोटात दुखते तेव्हा काय करतात, लिंबू सरबत आणि सनसेखार पाण्यात टाकून पितो किंवा असंही खातात. तर म्हणून दुसरा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, पोटात दुखते तेव्हा लिंबू सरबत आणि सनसेखार खातो. तिसरं, सर्दी आणि पळसे होते तेव्हा. सर्दी आणि पळसे होते त्यावेळेस अद्रकचा रस आणि तुळशीचा रस आपण घे पीत असतो. चौथा प्रश्न, दातात दुखते तेव्हा. दातात दुखतं तेव्हा आपण मध लावतात आणि नंतर सरसोचं तेल पाण्यात टाकून ते दात थोडं नमक टाकून दाताला मालिश करतात. म्हणून दूध मध आणि सरसोचं तेल त्याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. चूक की बरोबर ते लिहा. इजा होते तेव्हा हळद लावली जाते. मग इजा होते तेव्हा हळद लावली जाते मग ते म्हणून काय येते बरोबर. सर्दी आणि पळसे होते तेव्हा अद्रकचा रस आणि तुळशीचा रस पितात बरोबर. सर्दी आणि पळसे होते आपण अद्रकचा रस आणि तुळशीचा रस पितो. भूपेन पर्वतीय प्रदेशात राहत होता. भूपेन पर्वतीय प्रदेशात राहत होता का, नाही चमेली पर्वतीय प्रदेशात राहायची. म्हणून हे चुकीचं उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी चूक केले आहे. लहराने कावळ्याला माती दिली होती. चौथं चुक्की बरोबर दिलेलं आहे. लोहाराने कावळ्याला माती दिली होती. लोहार कुंभाराचं काम करतो का, नाही. तर त्याने काय द्यायला पाहिजे होतं, विळा. मग इथं माती दिलेली आहे म्हणून ते तो प्रश्न काय आहे चुकीचा. तर पुढचा पाचवा, आंधळे लोकांसाठी वाचण्याची आणि लिहिण्याची एक विशेष रीत आहे त्याला ब्रेल लिपी असे म्हणतात. आंधळे लोकांसाठी वाचण्याची आणि लिहिण्याची एक लिपी असते त्याला आपण ब्राईल लिपी म्हणतात. आपण पाठात शिकलो होतो सगळ्यात पहिले फ्रान्स या देशात त्याची फ्रान्स देशामध्ये त्याची आधी त्या लोकांनी ब्रेल लिपी लिहिण्यास सुरुवात केली होती. म्हणून हे उत्तर त्याला ब्रेल लिपी म्हणतात. म्हणून आपण या ठिकाणी मी बरोबर लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पर्यावरण या विषयाचं पेपर सोल्युशन करून दिलेले आहे. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये HW मध्ये लिहून आणायचं आहे. धन्यवाद.